एखादी कलाकृती ज्यावेळेस लोकांच्या समोर येते त्यावेळेस फार मोठी उत्सुकता त्या कलाकृतीविषयी लागून राहिलेली असते आणि त्या मग कलाकृतीच्या आजूबाजूला असणारी पात्र असतील, व्यक्ती असतील, प्रसंग असतील त्याविषयीची जाणून घेण्याची जिज्ञासा प्रत्येकच रसिक मनाला असते। आणि ज्यावेळेस ही जिज्ञासा नागराज मंजुळे आणि महानायक अमिताभ बच्चन याच्या अवतीभोवती असेल आणि त्यात ही झुंड नावाचा जो चित्रपट आहे त्याच्या अवतीभोवती जर असेल तर मग विचारायलाच हवं। आणि याच्यापेक्षा सगळ्यात चांगली गोष्ट ही या तिन्हींच्या गोष्टीचा जो साक्षीदार आहे तो कोल्हापूरच्या मातीतला असेल तर आज आपल्या बरोबर कोल्हापूरच्याच मातीतला एक अभिनेता ज्याने नागराजला खूप जवळून पाहिलं, एक डिरेक्टर म्हणून, एक मनुष्य म्हणून आणि त्याचबरोबर झुंड नावाच्या चित्रपटामध्ये सुद्धा तो एक त्या चित्रपटाचा भाग म्हणून राहिला, आज आपल्या लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये आहेत विकास पाटील। आज आपण त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणानं या सगळ्यांविषयी गप्पा मारूया। नमस्कार विकास। कोल्हापूरच्या मातीतला माणूस झुंडच्या सेटपर्यंत पोहोचतोय, तोही अभिनेता महानायक अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांच्या अवतीभोवती हा जो प्रसंग आहे किंवा हा जो अनुभव आहे तो कसा आहे? हा अनुभव खूप स्वप्नवत होता आणि प्रत्येक कलाकाराचं, म्हणजे आज कुठलेही कलाकार छोटं मोठं काम करणार प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की बच्चन बरोबर काम करायला पाहिजे, तर ते स्वप्न माझंही होतं आणि ते स्वप्न पूर्ण झालं फक्त नागराज तुला थँक्यू। आणि पण म्हणजे हे सांगण्याचा उद्देश की ह्या सिनेमात मी असू का नसो हे सुरुवातीला होतं, मी नागराजला फोन केला की बाबा मी करण जोहर किंवा कुठलेही मोठे संजय लीला भंसाळी यांना सांगू शकत नाही फोन करून मला बच्चनबरोबर काम करायचं, मी तुला हक्काने सांगू शकतो। आणि एक आयुष्यात असतं की काश मी विचारलं असतं तर, म्हणजे मी आपले निबंध असतात तसे मी असं असं केलं असतं तर त्या जर तर त्या शक्यतेवर मला राहायचं नव्हतं, म्हणून मी धाडस करून नागराज फोन केला की बाबा मला काम करायचं, मग ती कशीही असेल मला पासिंग त्यांच्या बाजूने दे, पेपर टाकणारा माणूस असू दे, नुसतं उभं राहायचं असू दे किंवा त्यांना सिनेमात राग काढायचा आहे आणि मला मारायचा आहे, फुटबॉलचा रोल पाहिजे माझा, मी फुटबॉल होतो खरं, मला या सिनेमात त्या तुझ्या सिनेमाचा भाग व्हायचा, हे मी त्याला सांगितलं आणि तो म्हटला बघतो। आणि एक दिवशी फोन आला की तू आहेस, छोटा रोल आहे तू करशील का, करतो तू काहीही सांगू नकोस, मी येण्या जाण्याचं स्वतः खर्च करतो घरी येतो। एवढा हक्काचं तुम्ही म्हणता की नाही, मी नागराजला फोन केला आणि नागराज सरांनी मला सांगितलं की तुझ्यासाठी एक रोल मी ठेवतो, एवढा हक्काचं हे जे नातं आहे त्या नात्याची सुरुवात कुठून झाली? हे 2000 साधारण 13 आसपास किंवा 12-13 आसपासची गोष्ट आहे। मी त्यावेळी मुंबईत नुकताच 1-2-3 वर्ष झाले आधी गेलेलो होतो आणि त्यावेळेला मिथुन चंद्र चौधरी म्हणून आहेत तर ते आणि नागराज हे एकत्र मास्कॉमला होते, तर ते त्यांच्या ह्याची फिल्म बनवतात मास्कॉमची, तर त्यांना एक फिल्म बनवायची होती, त्यांना माझं काम मी नाटकात केलेलं त्यांनी बघितलेलं होतं पुण्यात, तर ते म्हटलं की तू करशील का, तू ये जरा ऑडिशन दे। आणि म्हटलं ठीक आहे देतो, ऑडिशन करून पाठवली। पर त्याच्यातली गंमत गोष्ट सांगायची म्हणजे त्यात त्या कॅरेक्टरला टॉयलेटला लागतो आणि तो शहरापासून गावातून आलेला असेल तो गुजरा असतो आणि त्याला मॉलमध्ये जाता येत नाही अशी गंमतशीर गोष्ट होती। तर नागराज आणि मिथुनने मला सांगितलं की तू जरा सकाळचं लागली ठीक बसली की थोडा वेळ जाऊ नकोस, आणि ते जाण्याची प्रोसेस जी किती वेळ, तर ते काय असेल, तर तसं ते कॅरेक्टर असे होते म्हटलं ठीक आहे म्हटलं, पण म्हटलं असं बऱ्याचदा प्रसंग झालेले आहेत म्हटलं। आणि तर त्यावेळेला ती शॉर्ट फिल्म केली, बरं ती कोण आहे काय आहे की मला काहीच माहिती नव्हतं, आमचं फोनवरनं फक्त बोलणं झालं होतं, प्रत्यक्ष गेलो आणि त्यावेळेला नागराज एक म्हणजे जवळपास तरुणपणीतले अण्णाभाऊ साठे असं त्याचा एक लुक होता, झब्बा अशी लांबी साधारण, आणि तसंच त्याच्याबरोबर कविता त्याच्या ऐकल्या, त्याच्याबरोबर त्याचे एकूण फिल्म आणि एकंदरीत गोष्टीबद्दल विचारायचे, तर त्यातनं आमची मैत्री झाली त्या शॉर्ट फिल्ममधून आणि त्या शॉर्ट फिल्मला चांगले पुरस्कार पण मिळाले आणि मग प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या, मला पण गुरूप आला त्या गोष्टीमुळे, मी पण सिरियल आणि नाटकात काम करत होतो। आणि एक दिवस सेम अशी गोष्ट झाली की फॅन्ट्रीविषयी फोन आला आणि फॅन्ट्री तू आहेस, त्याचं पहिला पिक्चर आणि त्याच्या पहिल्या पिक्चरमध्ये मी असणं हे मला स्वतःचं भाग्य आणि योगायोगानं त्याला असिस्ट पण करता आलं मला, आणि ती मैत्री होत गेली, ती शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने मैत्री झाली, ती अजूनही
तशीच मैत्री आहे आणि त्यामुळे तू झुंड मिळाला आणि तेवढ्या हक्काने मी तुला सांगू शकतो की मला काम दी आणि काम मागायला काही मला लाज वाटत नाही. लाज वाटत नाही. नागराजकडं ज्यावेळेस आता नागराजचा अगदी नागराज सरांचा हा सगळा प्रवास तुम्ही जवळून पाहिला ज्यावेळेस नागराज सर काही नव्हते आणि आज बॉलिवूडच्या शहनशाला घेऊन चित्रपट करतायत, हे दोन भिन्न असे टोक आहेत. नागराजचा हा प्रवास, नागराज सरांचा हा प्रवास बघत असताना एक व्यक्ती म्हणून काय बदल जाणवतात की आहे तसेच नागराज सर आहे? नाही, कपड्याच्या आतला माणूस आहे असं, कपडे बदलले असेल फार फार, पण आतला माणूस जसा पहिल्यांदा होता तसंच आहे. अजून त्यांच्यात काही बदल जाणवत नाही. आता व्यस्ततेमुळं किंवा आता त्याचा ह्या सगळ्या व्याप वाढल्यामुळं लोकांना असं वाटू शकतं की अरे फोन उचलत नाही, मेसेज उत्तर देत नाही, जात नाही, पण असं सहसा प्रत्येक माणसाला बघतो होतं की जो व्याप वाढला त्याचं मी त्या गोष्टी बदलतं. पण एवढं सगळं होऊन सुद्धा त्याचे जे पहिल्यापासून जे मित्र आहेत म्हणजे राम पवार असेल, मिथुन असेल, गार्गी त्याची बायको असेल, कुतुब असेल, प्रियांका दुबे असेल, ही जी मंडळी आहे ही मंडळी कॉलेज शिकत असताना त्याच्याबरोबर होती आणि आत्तासुद्धा त्याच्याबरोबर. नागराज सरांनी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं की तुम्ही झुंडमध्ये काम करताय, तुझ्यासाठी मी रोल ठेवलाय, ही बातमी कानावरती आली, महानायक अमिताभ बच्चन आहे, त्याच्या अगोदर सेटवर जायच्या अगोदर मनाची अवस्था काय? घालमेल एवढी होती म्हणजे मला काय रोल आहे हे मला माहिती नव्हतं. त्यात माझं कसं झालं, पायाचं थोडंसं हिप बोनचा प्रॉब्लेम झालेला होता, मला काय काम आहे मला माहिती नव्हतं. आणि माझ्या पायाचं असं झालं की चालणं मला थोडं जड झालं, भिन्न मला पळायला लावलं तर मग मी नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर पहाटे साधारण झोप तर लागलीच नव्हती. बच्चनबरोबर काम आहे, बच्चनबरोबर काम आहे असं एक सतत होतं. हा काय काम देतो मला माहिती नव्हतं सेटवर जाईपर्यंत. आणि मग मी किती 5 वाजता उठलो आणि नागपूर म्हणजे जे तो हॉटेल होतं चालत गेलो, पळत आलो पळत आलो, म्हणलो काय मुवमेंटमध्ये हे नव्हतं. पण ह्या सगळ्या प्रकरणात माझी हे होतं की सायकल चालवायची होती, म्हटलं अरे देवा. पण मी म्हटलं की काय होईल तुईल खरं टेक रिटेक घ्यायचं नाही आणि मी सायकल घेऊन येतो आणि बच्चन तिथं आहेत आणि मी समोरच्या ह्याच्यात एका घरात घुसतो. पण असं होतं की मी सायकलवरून उतरताना पडलो किंवा काय झालं तर अशी भीती होती. मी म्हटलं काय पाय पायाचं वाटेल ते होऊ दे, खरं आपण रिटेक द्यायचं नाही. तो जो टर्न पायाचा घेताना मला जी कळ सुचली ती माझी पण म्हटलं की नाही रिटेक झाला नाही. तर त्यात एक पोस्टमनची भूमिका होती छोटी आहे, मला अजून एडिट बघितलेलं नाही मी सिनेमा, माफ कर. पण आता त्या पद्धतीने ते दिवस हे मला खूप महत्त्वाचे होते. एक स्वप्न होतं की अमिताभ बच्चन यांच्या सरांच्याबरोबर काम करायचं आणि काय रिॲक्ट करतील, कसं करतील, तर तसं छोटासा मोठा सीन होता. पण त्यातसुद्धा त्यांनी एक जो लुक दिला तो छाती ढस पण अनुभव खूप आठवणी सारखा होतं. सगळ्यात आठवण म्हणजे मी त्यांच्याबरोबर एकच फोटो काढला. अच्छा. मी पोस्ट फेसबुकवर पण केलेली होती पोस्ट की फोटो काढत असताना असंच सेम फोटोग्राफर होतो सरांच्यावरती फोटो काढायचा. मग कॅमेरामन आला, लाईट बीट असून थाट 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 5-6 फोटो काढले आणि एवढ्या सगळ्या वेळेत ते जायच्या गडबडीत तेवढ्या सगळ्या वेळेत ते म्हटले की फोटोग्राफर म्हटलं सर बीची से लाईट आया आहे, फोटो ठीक से नाही आया. मी म्हटलं आता मेलो, म्हटलं आता परत फोटो ते नाही. मग नागराजच म्हटलं थांबा सर ही मेरा दोस्त आहे असं त्याने ओळख करून दिली. मी नमस्कार केला, त्याने पाठीवर ना असा जो हात फिरवला त्या आधी माझी कान्शिल गरम होत होतं आणि तो समाधान देणारा होतं. आता सिनेमा बघीन त्यावेळी मी असेल नसेल मला माहिती नाही, पण ते तो क्षण तो काळ माझ्यासाठी म्हणजे सुवर्ण अक्षरात कोरून ठेवला मनाशी. आणि त्यांना जेवढं डोळ्यात साठवायचं होतं तेवढं साठवलं, त्यांच्याबरोबर एक स्क्रीन शेअर करता याचं मी भाग्य समजू शकता. डोळ्यात जितकं साठवायचं होतं तितकं तुम्ही साठवलं, परंतु सेटवरती जायच्या अगोदर डोळ्यात पाणी सुद्धा आलं, रडला तुम्ही, फ्लाईट मिस झाली. ते असं होतं की आदल्या दिवशी आमचं भाई महेश मांजरेकर सरांचा भाई सिनेमा होता, त्याचं प्रीमियर होतं आणि आता काय प्रीमियर आहे, प्रीमियर झालं की रात्री जेवण पार्टी सगळं होतं आणि म्हटलं पहाटे फ्लाईट आहे पटकन जायचं ना पोचायचं माझं, मी येतो असं म्हणून दाबात सांगितलेलं होतं पोचतो मी सकाळी. आणि ते 17:55 18:55 मी 6:30 आणि 5:30 असं माझं तिकीटावरतीचं टायमिंग मी बघितलं झोपेत. अजून एक 2 तासात उठायचं आवरायचं निघायचं, आवरली बॅग बिग सगळं घेतलं
आणि विमानतळावर पोचलो आणि तेव्हा सांगितलं फ्लाईट गेली आत्ताच. मग मी टायमिंग बघितलं, अरे मग मी हे 5:30 होतो, मी 6:30 वाजता, अरे रो देऊ मग जे छातीत कळाली माझ्या, म्हणजे आता संपलो मी अक्षरशः त्या एअरपोर्टवर धुमाकूळ म्हणजे रडारड काढली. मी रडलो, त्या केबिनमध्ये बसलो. मग ते बाई म्हटलं की ठीक आहे तुम्ही थोडेफार अजून पैसे घाला, आपण तिकीट दुसरं काढू, एवढं करू शकते. मग म्हटलं आता नागराला फोन कसा करायचा. मग त्या माणसाला फोन केला तिथल्या प्रोडक्शन मॅनेजरला, म्हटलं असं असं फ्लाईट चुकली आणि मी असं असं संध्याकाळच्या फ्लाईटमध्ये बसतो. नागराला निरोप दे. मग नागराचा निरोप आला की हा ओके मी शूटिंग उद्या ढकलतो, तू ये रात्रीच. पण तो क्षण होता म्हणजे मी गेलो मेलो, मी मी स्वतःला कानपडीत मारून घेतल्या, रडारडी केली, आरडावर जेवलो नाही रात्रीपर्यंत. पण त्या ह्याच्यात गेलो आणि वर्गणं कॅन्सल झाल्यामुळं मी सकाळचं कॅन्सल झालं, सकाळचे पैसे भरलेले होते, संध्याकाळी परत पैसे भरले. ह्या सगळ्या ह्याच्यात मला बिझनेस क्लासचं तिकीट मिळालं आणि मला अचानक बिझनेस क्लासमध्ये घेतलं. म्हणजे ही रॉयल ट्रीटमेंट फक्त बच्चनबरोबर जाण्यासाठी होती का काय असं होतं मला. मी मला गंमत वाटली की स्वतःच गंमत वाटली, मी स्वतःला स्वतःला ट्रीट केल्यासारखं झालं ते. आता इतके दिवस 3-4 दिवस निदान या शॉर्टच्या निमित्तानं महानायकाच्या अवतीभोवती नागराजच्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक टिपत होतात. जसं पाण्यामध्ये एखादा स्पंज ठेवल्यानंतर सगळ्या गोष्टी टिपून घेतात, तसं सदीचा महानायक ज्याला अमिताभ बच्चन म्हणतात की जिथं अभिनयाची परिभाषा संपते तो अमिताभ बच्चन. एका बाजूला बसून अमिताभला शोषून घेत असताना एक माणूस म्हणून काय जाणवलं? खूप साधे म्हणजे आपण जितकं आपण म्हणतो, पण त्यांच्या बाजूला आपोआप काहीतरी वले असते. म्हणजे देवांच्या देवीच्या मागं जसं एक असते की नाही, तसं आजूबाजूला काहीतरी आहे आवरण असं सतत वाटत राहतं आणि तेच फक्त दिसतात. मग गर्दीतून जरी चालत असतील तरी फक्त त्यांच्याकडे लक्ष जाईल. आणि मग ते खातात कसे, पाणी कसं पितात, चहा कसं पितात, बसतात कसे, झोपतात कसे, असं सगळं बघत बसावं असं वाटलेलं होतं मला. त्यांच्याशी फोटो काढायचं किंवा बोलायचं असा मोह झाला नाही. त्या माणसाला बघूया म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर समोर मग ज्याच्या दर्शनासाठी आलं त्याचं फक्त ध्यान करत बसावं. या सगळ्या गोष्टींमध्ये झुंड नावाचा चित्रपट आता प्रदर्शित झाला, त्याला समीक्षकांनी चांगले रिव्ह्यूज दिलेत, त्याच्यानंतर प्रेक्षकांनी देखील चांगलं डोक्यावरती घेतलेलं आहे. झुंडमध्ये एक कोणता संदेश नागराज सर देऊ इच्छितात? माणसाला माणसाप्रमाणे वागवा, असे सिंपल त्याच्यात होऊ शकतं. अच्छा, माणसाला माणसापर्यंत वागवा हा एक चांगला, म्हणजे अगदी पहिल्यापासून सरांचा तोच प्रयत्न आहे की समाजातल्या ज्या धूसर असणाऱ्या रेषा आहेत ते मिटल्या जाव्यात, माणसाला माणूस म्हणून वागवावं या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न आहे. नागराज त्यांना जे अनुभवलं, त्यांना जे आसपास बघितलं ते टिपण्याचा जास्त प्रयत्न करतो मी. हे कदाचित म्हणजे तुलना करायला मला स्वतःला आवडत नाही, पण या पिढीचा तो सत्यजित रे आहे. मी ह्या पद्धतीनं त्यांना सगळ्या गोष्टी शोषून घेतल्या आहेत. म्हणजे लोकांना वाटू शकतं की नागराज फक्त समस्या मांडतो समस्या मांडतो असं वाटत होतं, पण तसं काय नाही. त्याचे फिल्म्स एंटरटेनमेंट असतात जे आपण सैराटमध्ये पण पाहिलं. मी कमर्शियल होतं, पण त्यातनं सुद्धा त्याला नागराजला काय म्हणायचं ह्या गोष्टीवर ते स्पष्ट असतं. त्याच्या कन्सेप्ट ऐन वेळेला तयार होत नाहीत, त्याचे थॉट्स ऐन वेळेला तयार होत नाहीत, ते पूर्णपणे परिपक्व असतात तेव्हाच तो मैदानात उतरतो. येणाऱ्या दिवसामध्ये तुमचे काय प्रोजेक्ट्स आहेत सर? माझे आता सध्या कलर्स मराठीवर स्वामी जय जय स्वामी समर्थ नावाची सिरियल चालू आणि सन मराठीवर आभाळाची माया, तर ह्या दोन सिरियलचं मी संवाद लेखन करतो. शिवाय एक दोन गोष्टी आहेत त्या बुद्धस्थ्यात आहेत सध्या, पण नक्की मी तुमच्यासमोर आपल्या लाईव्ह मराठीवरच मी सांगेन, पण त्यावेळी तुमच्या शुभेच्छांची गरज आहेच. आणि दोन गोष्टी आहेत त्या पाईपलाईनमध्ये आहेत, पण या मंथेंडपर्यंत क्लिअर होते. खूप छान तुमच्याशी गप्पा मारायला संवाद साधायला खूप मजा आली. असं म्हणतात की मनुष्य ज्यावेळेस कोल्हापूरच्या मातीतला असतो आणि ज्यावेळेस एखाद्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती उभा राहतो त्यावेळेस आपलं सगळं विसरून ज्या देवाच्या दर्शनासाठी आपण गेलो त्या देवाचं देवत्व आपण शोधत राहावं. आणि कोल्हापूरची माती अशी आहे की जिथं एकदा ती नाळ जुळते ती नाळ सहसा तोडत नाही. आता नाळ हा शब्द वापरला अर्थात असतो नागराज मंजुळे सरांसाठी, कारण अगदी प्रतिकूल परिस्थितीपासून विकास सर त्यांच्यावर राहिलेत, अगदी झुंडपर्यंत त्यांच्यासोबत राहिले. आणि नागराज सर, त्याच्यानंतर महानायक अमिताभ बच्चन आणि झुंड
या सगळ्याचं वातावरण म्हणून एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्यांनी सगळं शोषण्याचा प्रयत्न केला. आशा आहे येणाऱ्या दिवसामध्ये सदीचा जो महानायक आहे त्यांच्याबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून एखादा रोल त्यांना मिळावा. आणि त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरच्या या नाट्य क्षेत्राचं किंवा अभिनय क्षेत्रामधलं त्यांचं नाव अतिशय अभिमानाने घेतलं जाईल अशी इच्छा आणि सदिच्छा त्यांच्यासाठी आपण व्यक्त करू. आज तुम्ही आमच्यासाठी वेळ घेतला त्याबद्दल मनापासून आभार मानतो. तुमच्या पुढील सगळ्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि लवकरच तुम्ही लाईव्ह मराठीवरती या आणि तुमच्या प्रोजेक्टच्या आणखी काही गोष्टी मनमोकळीने सांगा. धन्यवाद सर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.